पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची अयोध्येमध्ये जंगी तयारी, 11,100 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण करणार. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये अखेर इम्तियाज जलील यांचं नाव, तर जलील यांच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग. मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात स्वच्छतेची पाहणी, फुटपाथवर झाडू मारून अभियानाला सुरुवात. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाला मिळणार. जागा वाटपाची प्राथमिक चर्चा मुंबईत करण्याची हायकमांडची सूचना, साम टीव्हीला सूत्रांची माहिती. काँग्रेसचा वंचितला विरोध, दिल्लीतही कायम, तर आघाडीबाबत वंचित गांभीर्यानं विचार करत नसल्याचा महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांचा सूर, साम टीव्हीला सूत्रांची माहिती. अजितदादांनी पक्षात प्रदेशाध्यक्ष पद नाकारलं, विरोधी पक्षनेते पद स्वीकारलं, जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांचं सूचक विधान. आणि रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होण्याची शक्यता, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ग्रीन सिग्नल, रजनीश सेठ यांचा कार्यकाळ आज संपणार.